उगाच नकारात्मक गोष्टी ऐकू नका आणि नकारात्मक गोष्टींकडे लक्ष लावू नका. समजून घ्या की जेवढे तुम्ही नकारात्मक गोष्टी जास्त बघणार आणि जास्त ऐकणार तेवढी तुमची विश्वासाची ढाल कमजोर पडत जाणार. तुम्ही जर चुकीच्या गोष्टी ऐकत राहाल तर विश्वासात दुबळे होत जाल. याच्या बाबतीत वाईट झालं मग आता माझ्या बाबतीत पण होईल, अमुकाचं नुकसान झालं माझं पण होईल, तमुकाच्या बाबतीत वाईट घडलं मग आता माझं पण तसंच होईल. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, असल्या गोष्टीमध्ये स्वतःला गुंतवून घेऊ नका. आजकाल विश्वासणारे लोकसुद्धा थोडीशी सर्दी झाली किंवा थोडंसं अंग गरम झालं तरी घाबरतात, मला पण कोरोना झाला असेल का. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही विसरला आहात का की तुम्हाला देवाने पवित्र आत्मा दिलेला आहे आणि बायबल असं म्हणतं की तुमचं शरीर हे जिवंत देवाचं मंदिर आहे आणि देवाचा आत्मा यामध्ये वास करतो. हे आमचं शरीर जिवंत देवाचं मंदिर बनलेलं आहे कारण देवाचा आत्मा म्हणजे पवित्र आत्मा यामध्ये वास करतोय. आणि तो जर यामध्ये वास करतोय तर ह्या शरीराला अमुक आजार झाला असेल का आणि तमुक आजार झाला असेल का, असले मूर्खपणाचे विचार करून आम्ही सैतानाला का वाव द्यावा आमच्या जीवनामध्ये काम करायला, आम्ही सैतानाला का दरवाजा उघडावा आमच्या शरीरामध्ये काम करायला, आम्ही सैतानाला का संधी द्यावी आमच्या शरीरामध्ये आजार आणण्यासाठी. विश्वास ठेवा, देवाने तुम्हाला पवित्र आत्मा दिलेला आहे तर तुमचं शरीर जिवंत देवाचं मंदिर आहे. विश्वासाने बोला की देवाचा आत्मा माझ्या शरीरामध्ये आहे, माझं शरीर हे देवाचं मंदिर आहे आणि त्यामुळे आजार त्याला स्पर्श करू शकणार नाही. माझ्या शरीरामध्ये पवित्र आत्मा वस्ती करत आहे, माझं शरीर हे देवाचं घर आहे, देवाचं मंदिर आहे, आजार त्यामध्ये राहणार नाही आहे. विश्वासाने बोला, देवाची वचनं वाचा. तुम्ही दिवसातून जर 50 वेळा हे वचन बोललात आणि वाचलात की माझं शरीर हे देवाचं मंदिर आहे आणि त्यामध्ये देवाचा आत्मा वास करतोय, तर तुमच्या शरीरात आजाराचा अशुद्ध आत्मा थांबणारच नाही. कारण जेवढे तुम्ही बोलाल तुमचा विश्वास वाढत राहील, जेवढे तुम्ही बोलाल तुमचा विश्वास मजबूत होईल आणि सैतानाची हिम्मत राहणार नाही तुमच्या शरीरामध्ये आजार ठेवून देण्याची.